अरे दादा, लॉकडाऊन आहे, घरा बाहेर पडू नका म्हटलं तर कळत नाही का? अहो, तुमच्यासाठी चाललं नाही सगळं, काय करावं या लोकांचं? बाबा, आमच्या संरक्षणाची काळजी आम्हालाच नाही आहे, प्रशासन ओरडून सांगतंय पण कोण काय मनावर घेईना झालंय बघा. अहो, परिस्थिती काय आपल्याकडे चालू आहे, आपण करतोय काय? किती ती गर्दी करायची, ती भाजीपाला खायला गर्दी, ते सामान घ्यायला गर्दी. मान्य आहे, सगळ्या गरजेच्या वस्तू आहेत, घ्यायला पाहिजे, पण नियमांचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून जावा की कोण नाही म्हटलं. आणि लोकांचा उत्साह म्हणजे काय सांगावं तुम्हाला राव, खरेदीच्या वेळेला एक वेळ उत्साह आहे ठीक आहे, पण मैत्रीला बी 50 म्हणू नका, 100 म्हणू नका, 200 म्हणू नका, 300 लोक. अहो, आपण असं वागायला लागलो तर त्या प्रशासनावर किती ताण येतोय. आपण असं वागायला लागलो तर कोरोना बसलाच आपल्याला गेळायला. मग काय, सगळीच क्वारंटाईन, बसा मग घरात आपलं भजन करत. पण थांबा, आता मनावर घ्यायला लागतंय बरं का. कारण कोरोनाचा विषाणू माणसाला घेऊन पाहतोय. अहो, माणसालाच काय, यंत्रणांना सुद्धा त्यानं गबगार करून टाकलंय बघा. धावणाऱ्या जगाला एकदम ठप्प केलंय. अहो, कोरोनाचा विषाणू लई महाभयंकर आहे. संसर्गानं पसरणाऱ्या या विषाणूला मारणारी लस अजून तरी काही निघालेली नाही, पण तोपर्यंत आपल्यालाच आपली काळजी घ्यायला पाहिजे का नको? पण हां, प्रशासनानं सांगितलेली जर खबरदारी आपण व्यवस्थित घेतली तर कोरोनाला आपण चार हात लांब ठेवू शकतो, स्वतः निरोगी राहू शकतो आणि या संसर्गजन्य रोगाला पसरण्यापासून पण रोखू शकतो. आणि म्हणूनच आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेनेसुद्धा या कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं, ते खबरदारी घेण्याचं आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याचं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत, परंतु माझी लोकांना विनंती आहे की लक्षणं असतील तर त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क आपण साधावा. कृपा करून हे अंगावर काढू नका, हा रोग बरा होण्यासारखा आहे. आणि म्हणून अशावेळी आपण जर तो अंगावर काढला तर त्याचा पहिला संसर्ग हा आपल्या घरच्यांना होणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या संकटावर मात करायची असेल तर प्रशासनाला सहकार्य अपेक्षित आहे. लोकांनी अशा पद्धतीची लक्षणं आली तर ताबडतोब संपर्क साधणं गरजेचं आहे, तरच आपण ही साखळी या ठिकाणी तोडू शकणार आहे. आता प्रचंड असा संक्रमण याचं वाढत चाललेलं आहे आणि याला कारणीभूत तुम्ही आम्ही सगळीच या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी मागं ठेवल्यामुळं हे संक्रमण वाढतं आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली. म्हणून माझी विनंती आहे की थोडं हे संसर्ग थांबवायचं असेल, हे संक्रमण थांबवायचं असेल तर आपण थोडं दक्ष राहावं. हा लॉकडाऊनचा पिरियड संपल्यानंतर पुढच्या काळामध्ये आपण ज्यावेळी गरज असेल तरच बाहेर पडलं पाहिजे, काम असेल तरच घरातून बाहेर पडलं पाहिजे. थोडे दिवस हे पूर्णपणे हा रोग त्या ठिकाणी जात नाही किंबहुना वॅक्सिनच्या माध्यमातून आपल्याला एक आधार मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल. आणि आमची जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही जवळजवळ 4,000 लोकांची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था ही केलेली आहे. जवळजवळ 300 क्रिटिकल बेड्स हे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण उपलब्ध करून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. परंतु माझी इच्छा आहे की हे सगळं वापरण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, आणि म्हणून ही वेळ आणायची नसेल तर आपण थोडं 2 पावलं पुढं आलं पाहिजे आणि लक्षणं दिसताच ताबडतोब उपचार केले पाहिजेत. किंबहुना घरामध्ये देखील आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रशासनाला विश्वासात घेऊन काही गोष्टी करता येणं शक्य आहे त्या करण्याचा प्रयत्न आपण करूया. परंतु या करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्या एवढीच माझी विनंती. जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे, अजून देखील कोरोनाची लस उपलब्ध नाही आहे, त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. प्रतिबंधक हाच उपाय, खबरदारी घेणे हेच नागरिकांना आव्हान आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, हँड ग्लोव्हचा वापर करा, अनावश्यक गर्दी करू नका, ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावर फिरू नका. सर्दी, खोकला, पडसे, श्वसन विकार यांसारखी लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहे आणि सर्व कोल्हापूरकरांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे नियमाचं पालन करणं गरजेचं आहे मास्क लावणं सुरक्षित अंतर ठेवणं सोशल डिस्टन्सिंग सार्वजनिक ठिकाणी न थुंकणं तसंच वेळोवेळी साबणानं हात स्वच्छ धुणं सॅनिटायझरचा वापर करणं गर्दी टाळणं या दृष्टीनं प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे आपण प्रत्येकाने हे जे नियम आहेत या सवयी आहेत अंगीकृत करावं आणि कोरोनामुक्त कोल्हापूर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. कोरोनाचं संकट हे काही केवळ प्रशासनावर आलेलं संकट नाही आहे, हे आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे या काळामध्ये आपण आपल्या जबाबदारीने वागणं, आपल्या घरच्यांची विशेषतः वृद्धांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे मोर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर हा वाढणार नाही, यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आणि विशेषतः जो तरुण वर्ग आहे त्याला मी असं आवाहन करू इच्छितो की आपल्याला स्वतःला जरी आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे बाहेर पडताना कसलीही भीती वाटत नसली तरी आपल्यामुळे आपल्या घरातील कुटुंबियांचा या रोगाचा प्रादुर्भाव त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी. पोलीस प्रशासनाला या लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्ण सहकार्य आपण करावं. यापूर्वी देखील आपण अशा प्रकारच्या संकटांचा खूप चांगल्या पद्धतीने मुकाबला केलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात देखील आपण अशाच पद्धतीने सामूहिकपणे या संकटाला खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो. आपण स्वतः सुरक्षित राहूया, आपलं कुटुंब सुरक्षित ठेवूया आणि आपलं शहर सुरक्षित ठेवूया. सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि सूचनांचे पालन करा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आपण कोरोना संदर्भात जर लस उपलब्ध झाली तर त्याच्यासाठी 25 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शहरवासियांसाठी मोफत लस देण्याचा महापालिकेचा मानस असणार आहे. मंडळी, प्रशासन एवढं सगळं तळमळीनं सांगतंय, आपल्यासाठी करतंय, मग आपण एवढं निष्काळजी का वागायचं? कोरोनाबद्दल प्रशासन वारंवार सूचना देतंय, त्याचं तंतोतंत पालन करूया आणि आपणही करूया कोरोनामुक्त कोल्हापूर, बरं का? घरी रहा, सुरक्षित रहा, आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण करा. धन्यवाद.